आज सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये 23.60% पाणी जमा झाले आहे. ऑगस्ट महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसानं सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन केलं, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे. अगदी 2-3 दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पुणे विभागातील धरणात 77.83% पाणी साठा जमा झाला. पुणे विभागामध्ये एकूण 38 धरणं असून या सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही 408.22 TMC इतकी आहे. यावर्षी पुणे विभागातील धरणात एकूण 317.72 TMC उपयुक्त पाणी साठा जमा झाला. आनंदाची बाब म्हणजे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये सध्या 27.42 TMC पाणी म्हणजेच 94% पाणी साठा जमा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा कमी असला तरी त्या समाधानकारक वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान जुलै महिन्यामध्ये पुणे विभागात जोरदार हजेरी लावली होती, त्यामुळे पहिल्याच पावसात धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाणी साठा जमा झाला होता. मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानं पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच पाण्याअभावी पिके जळू लागल्यानं बळीराजाची चिंता देखील वाढली होती. दुसरीकडे धरणातील पाणी साठा झपाट्यानं कमी होत असल्यानं खरीपाची एक पाणी पातळी सोडण्यास शासनानं नकार दिला होता, त्यामुळे बळीराजा हा पावसावरच अवलंबून होता. मात्र गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं बळीराजा चांगलाच सुखवला आहे. वरसगाव आणि पानशेत धरणं पूर्ण क्षमतेनं भरल्यानं या धरणांमधून 600 क्युसेक वेगानं वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पुण्यातील प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणी साठा. वरसगाव धरण 99.55%, पानशेत धरण 100%, खडकवासला धरण 53.12%, पवना धरण 100%, उजनी धरण 23.35%, कोयना धरण 82.51%.